आज पूर्ण भारत देशात आनंदाची लहर उमटली आहे, जल्लोष होतो आहे। पण या घटनेचा पूर्व इतिहास थोडासा सांगणं उचित होईल असा या खात्याचा पहिला मंत्री या नात्याने मला वाटते। इंदिराजींनी मला स्पेस विभागाचा त्यांचा डेप्युटी केला, स्पेस इलेक्ट्रॉनिक्स, रिन्युएबल एनर्जी एक्सेट्रा। त्यानंतर 2 महिन्यात बंगलोर येथे इस्रोच्या ऑफिसात मला जायची संधी मिळाली। तत्कालीन प्रमुख इस्रोचे प्रमुख APJ अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती, यांच्याशी विस्ताराने मी चर्चा केली। आणि त्यानंतर 100 किलोमीटर दूर बंगलोरपासून आसन या केंद्राला भेट दिली। अब्दुल कलाम साहेब यांच्या सूचनेप्रमाणे इंदिराजींनी स्पेस रिसर्चवर जास्त पैशांची तरतूद केली, बजेट वाढवलं आणि 3-4 महिन्यात पहिला सॅटेलाइट अवकाशात श्रीहरिकोट्यावरून पाठवण्यात आला। त्याला थोडं यश मिळालं नाही, दुसऱ्याच्या बाबतीत तसंच झालं, पण तिसरा सॅटेलाइट 50 किलोवॅट वजन घेऊन 50 किलोचं वजन घेऊन अवकाशात गेला। आणि त्या बाबतीतली माहिती लोकसभेमध्ये इंदिराजींनी दिली आणि राज्यसभेमध्ये ती माहिती देण्याचा मान मला मिळाला। त्यानंतर अनेक सॅटेलाइट अवकाशात पाठवण्यात आले, काही वेळेला युरोपियन देशांमधनं तिथल्या लॉन्चिंग पॅडवरनं सॅटेलाइट पाठवण्यात आले। भारताच्या शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ संशोधन करून अनेक प्रयोग करून मेहनत घेऊन आज जे यश मिळवलेलं आहे त्याची सुरुवात 1980 सालामध्ये झाली आणि आज अमेरिका किंवा रशियासारख्या बलाढ्य देशांच्या तुलनेमध्ये भारत एक चंद्रावर चंद्रयान 3 यशस्वी लँडिंग करून संबंध जगामध्ये शास्त्रज्ञांनी आपली छाप उमटवलेली आहे। हे केवळ त्यांच्या संशोधनामुळे, कोऑर्डिनेशनमुळे आणि सिंक्रोनायझेशनमुळे झालेलं आहे। डेफिनेट कमांड्स, डेफिनेट टायमिंग्स अशा अनेक गोष्टी त्यात इन्व्हॉल्व होत्या आणि ते न जमल्यामुळे रशियाचं एका बाजूला चंद्रयान फेल्युअर झालं आणि दुसऱ्या बाजूला काही दिवसांनी आपण एक यशस्वी झालो। त्यामुळे भारतामध्ये तर जल्लोष आहेच, पण इतर देशातील शास्त्रज्ञ आणि त्या देशातील राजकारणी यांच्यासुद्धा भुवया उंचावल्या आहेत, त्यांना सुद्धा भारताबद्दल एक अनामिक भीती वाटते की हा देश किती पुढे चाललेला आहे। आणि म्हणून संबंध भारतवासियांबरोबर आज वयाच्या 82व्या वर्षी मागच्या आठवणी त्याची सुरुवात या गोष्टींचा स्मरण करताना मला अतिशय आनंद होत आहे। संबंध देशवासियांना, मोदीजींना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो।